बोलले सॉरी आमचं लक्ष नव्हतं त्या गोष्टीकडे आणि खरंच आम्ही मुद्दामून नाही केली ती गोष्ट की भाई आईचं भूत तिच्यामध्ये कुठून घुसलं. नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजय. कशा तुम्ही? तर मित्रांनो, आजचा व्हिडिओचा विषय असा आहे, तुम्ही थंबनेल मध्ये तो बघितलं असेल, पण त्या अगोदर मी एक छोटी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. गोष्ट म्हणजे गोष्ट नाही, हकीकत आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी आईने सांगितलं होतं, मी सांगितलं होतं की आई कोणती वस्तू घेणार आहे आणि कोणाला घेणार आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. एक छोटासा किस्सा होता त्याच्यामध्ये. तसं तर तुम्ही लोकांनी कमेंट केली की दादा प्रतिभाला काय घेणार आहे, आईला अक्षय तृतीयेच्या दिवशी आईला कोणी तर आईला घेणार आहे गिफ्ट, वेदांत भाऊला घेणार आहे, प्रतिभाच्या बहिणीचा मुलगा आता झालाय 4-5 दिवस झाले त्याला आई काहीतरी घेणार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याची वस्तू. तर तसं काय नाहीये, आईच्या घरात जे मंगळसूत्र होतं जेव्हा आम्ही लहान होतो खूप तेव्हापासून, तर आई तो मंगळसूत्र घाण ठेवायची परत सोडवायची, घाण ठेवायची परत सोडवायची. तर तो मंगळसूत्र तर तेवढाच होता, पण बघता बघता आम्ही मोठे झालो पण तो मंगळसूत्र अजून तेवढ्याच्या तेवढ्या झाला काय. तर कुठेही लग्न कार्यामध्ये जायच्या अगोदर मग आई आईच्या मैत्रिणीला वगैरे बोलायची, अगं तुझा मंगळसूत्र दे ना ग, थोडा वेळ घालायला असंच मला लग्नाला जायचं हे ते. तर ते लोक तर द्यायचे, पण मला असं कुठेतरी वाटायचं की ते लोक वरचा वरचा असं मन करून द्यायचे. तर प्रत्येकाची गोष्ट प्रत्येकाला प्यारी असते वस्तू. तर त्याच्यामुळे मी बोललो की एक काम कर, तुझा जो छोटा मंगळसूत्र आहे जो जुना एकदम, तो मंगळसूत्र मध्ये आता थोडेसे थोडं मनी टाक त्याच्यामध्ये काय काय. बरोबर आहे, कारण की आपण किती पण मोठे झालो किंवा किती पण मोठा मंगळसूत्र घेतला तरी पण ओळख आम्हाला तीच देते, आम्हाला जाणवते त्या मंगळसूत्राकडे बघून की आमची परिस्थिती काय होती त्या वेळेला. बरोबर आहे, म्हणून आईला मी पाठवलं आणि पप्पांना त्या मंगळसूत्रामध्ये मनी ऍड करा, मनी दाखव मनी दाखव. आता मी आईला बोललो की मोठे मोठे मनी घे, पण आई बोलते बाबो सोना आता 50,000 रुपये झालंय आणि 60,000 रुपये झालंय काय काय. तरी बघा ह्या मन्या घेतल्यात, ते बघा 4 मनी घेतलेत. हा जो आईचा मंगळसूत्र आहे त्याच्यामध्ये थोडा एक मनी इथे एक मनी इथे, म्हणजे 2-2 मनी इथे वाढणार आहे आणि तो थोडासा मोठा होणार आहे मंगळसूत्र. आता बोलायचं तात्पर्य हे आहे की हा खूप जुना मंगळसूत्र आहे आईचा, त्याच्यामुळे हा मंगळसूत्र आम्ही 100 वेळा घाण ठेवलाय आणि 100 वेळा सोडवून आणलं. मी सारखा ह्याच्यासाठी सांगतोय कारण की हा मंगळसूत्र बघून आम्हाला आमच्या जुन्या दिवसाची आठवण येते, म्हणून हा मंगळसूत्राला आम्ही हायतच ठेवलाय. जरी आईने कोणती वस्तू बनवली मोठी तरी पण हा मंगळसूत्राला आम्ही कधी विसरत नाही काय काही. हो बरोबर आहे, आणि काय आत्ताचं काय सर्व पिवळं पिवळं ढमक हे खरं म्हणजे काळ्या मण्यांना महत्व असतो, काळे मणी आणि ढवळी याला महत्व असतो. मग मी हे कधी टाकून देत नाही, हे आपलं माझ्या गळ्यातच असतं, पण आता ते जरा वाढवायचं आहे म्हणून मी काढलंय. आणि गळ्यात आहे माझ्या, हे बघा हे आहे माझ्या गळ्यामध्ये, मग हे वाढून घेणे. काळे मणी महत्वाचे, हे काय मोठे मोठे पिवळे पेनायचे आणि हे करायचं आहे. आता पोरगा बोलेला जे दुसरं काहीतरी, मी नको बाबा बस झाले एवढे आपली आई छोट्याच्या मंगळसूत्र मध्ये टाकून घेते वाढून शनी. तुम्हाला कसं वाटलं सांगा बघू. मित्रांनो, यासाठी आईला कुठली मोठी वस्तू जरी घ्यायला सांगितली तर आईला पहिल्याचे दिवस आठवतात, कारण की 100-100 रुपयासाठी पण आम्हाला आई घरकाम करायची त्या गोष्टीसाठी, आणि म्हणून आम्ही त्यावेळेला असे मोठे मोठे वस्तू घेऊ नाही शकलो. आणि जरी आता घेऊ शकलो असतो किंवा घेऊ शकेल तरी पण आई नाही येत. आई बोलते की नको बाबा आपले जे आहे ते पोराबाळांनाच करू, कारण की त्या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आपले आपण खूप मेहनत केली आहे त्या गोष्टी, म्हणून या छोट्या मोठ्या गोष्टी आईने अजून पण जपून ठेवल्या आहेत आणि अजून पण आई त्या गोष्टी म्हणजे असं घालून जायला कुठे लाजत नाही कोणती गोष्ट. कारण की एक सीन झाला होता माझ्या समोर, माझ्या बरोबर एक सीन झालेला. आम्ही एका लग्नाला गेलो, नाव वगैरे कोणाचं घेत नाही, गेलो होतो कोणाच्या तरी लग्नाला आम्ही लोक. आणि लग्नाला पप्पा आई मी कोणाच्या लग्नाला वगैरे जास्त जात नाही, म्हणजे पहिला मी जायचं नव्हतं तेव्हा मी केवढा होतो, मला म्हणजे 10वी क्रॉस केलेली जस्ट. आणि मी माझ्या घरी आलो विरारला, कारण की मी पहिला मामांकडे राहायचो म्हणून. तर मी घरी आलो विरारला आणि आई जबरदस्ती मला एका रिलेटिव्सच्या लग्नाला घेऊन गेली आणि आम्ही गेलो लग्नाला. आई आणि पप्पा एका खुर्चीवर बसले मजबूत आणि टिकावमध्ये, सगळे रिलेटिव्ह होते, सगळे हात बीत मिळून असे जायचे. पण जेव्हा लग्नाला तुम्हाला तर माहिती आपण लग्नाला जातो आणि फोटोज वगैरे काढतो स्टेजवरती, तर सगळे आपापल्या माणसांना असं घेऊन घेऊन फोटो काढायचे घेऊन घेऊन फोटो काढायचे. आणि आई आणि पप्पा माहिती तिथे साईडला एका कोपऱ्यात बसले, त्यांना कोणी असं हाताला वळून फोटो नाही काढले का, कारण की एवढं मोठं मोठं मंगळसूत्र आमच्या गळ्यात नव्हते ना, मोठ्या मोठ्या ब्रेसलेट चैन्या अंगठ्या नव्हत्या, म्हणून आईला आणि पप्पाला कोणी असं खेचून खेचून फोटो नाही काढले वरती काय काही. शॉपचा सवाल नाही, शॉप तर मला पण नाही असा फोटो फोटो काढायचा, पण एक इज्जत असते की बाबा असं जरुरी नाही की तुझ्याकडे सोना चांदी होतं तुला खेचून फोटो काढायचे तिकडे. मी खरं खरं सांगतो, बाकी राग आला तरी चालेल, पण ज्या गोष्टी घडल्या त्याच मी सांगतो. बरोबर आहे, प्रत्येक गोष्ट आणि आमच्या बद्दल घडलेलं सांगतो, दुसऱ्यांचं नाही सांगत आहे. तर तो एक सीन बघितला होता, मी बोललो हा काय सीन झाला यार, की भेंडे आम्हाला लग्नाला तर बोलवले पण फोटो तर भेंडे ज्यांच्याकडे मोठ्या मोठ्या मंगळसूत्र किंवा चैन्या ब्रेसलेट हातामध्ये त्यांना ते लोक इज्जत देत आहेत आणि आम्ही काय केलंय.
मग नंतर मला क्लिक झालं या गोष्टीसाठी की अच्छा म्हणजे आईच्या गळ्यामध्ये छोटंसं मंगळसूत्र होतं तर बोलताना कमीपणा वाटला असतं की अरे बाई स्टेजवर कसं घेऊया ना. तर मला ती गोष्ट खटकली आणि त्या व्यक्तीला मी कॉल केला आणि मी बोललो काय रे भाई की तुम्ही आमच्या आई वडिलांना असं का बसवलं तिथे खुर्चीवर आणि तुमच्या माणसांना का असं खेचत खेचत फोटो काढले. नाही आम्ही गर्दीमध्ये म्हणजे प्रोग्राम होता तर आम्ही नाही बघू शकलो म्हणजे आम्हाला कळलं नाही. मी बोललो बाकीचे लोक कळले जेवढे जण होते हॉलमध्ये तेवढ्यांचं कळलं तुम्हाला आणि आमच्या घरच्यांना तुम्ही असं बसवलं. नेक्स्ट टाइम बोललो आम्हाला लग्न कार्याला बोलवायचं नाही आणि आम्ही येणार पण नाही कुठल्या गोष्टी. पण त्या व्यक्तीने माझी माफी मागितली बोललं की अरे सॉरी संजोग असं नव्हतं की ज्यांच्याकडे सुरू आहे त्यांना माझं लक्ष नव्हतं. मी बोललो का लक्ष नव्हतं आम्ही पण तुमच्या फॅमिलीचा हिस्सा आहेत का नाही तुम्ही आम्हाला इन्व्हिटेशन दिलं होतं का नाही तर आम्ही असं बिनबुलाय आलो होतो. कारण की आई प्रत्येक ज्या काही रिलेटिव्ह असतात त्यांच्या लग्नात हळदीत पहिला नंबर असतो. भले आमचे पप्पा आणि आम्ही जात नाही पण आई मात्र नक्की जाते आणि हळदीला फुल एन्जॉय करते. आई गाणी वगैरे बोलते म्हणून आईला आवर्जून बोलवतात. मग अशा टायमाला आईचा मान सन्मान कुठे गेला होता काय काय बरोबर आहे काय आईला वाटत असेल भाई संजोग असा बोलतोय त्याने असं नाही बोलत आहे मी की आता आम्ही सोशल मीडियावर फेमस आहे म्हणून मी या गोष्टी सांगते. कारण या गोष्टी मी माझ्या फॅमिलीमध्ये पण सगळ्यांना सांगितल्या होत्या की असं असं घडलं होतं काय करायचं नेक्स्ट टाइम मी आईला कुठे हळदी बिळदीला पाठवणार नाही. मग नंतर ते स्वतःच बोलले अरे आमचं लक्ष नव्हतं त्या सगळा गोंधळ होता लग्नाचा माहोल होता. म्हणलं ठीक आहे चालेल लक्ष फक्त आमच्याकडेच नव्हतं बाकी सगळ्यांकडे होतं हे आमचं लक्ष होतं. या गोष्टीचा राग धरला नाही. माझं सांगायचं तात्पर्य एवढं की तुम्ही जेव्हा कोणाला इन्व्हिटेशन देता तर तुम्ही छोटा आणि मोठापणा बघू नका. डायरेक्ट जर त्याला इन्व्हिटेशन देता तर जी जर समोर चालली जातात ती पण त्यांना पण द्या तेवढी सगळ्यांना घेऊन चला पुढे. मला हे बोलायचं आपल्याला बाबा काय ते सोन्या नाण्याचं काय आपल्याला काय पहिल्यापासून आपली ती सवय तशी आहे साधी होळी राहायची. आता तेव्हा लग्न केलेलं मला तेव्हा काय साडेतीनशे रुपयाची डवली मनी भेटायची ती सासूने माझ्या गळ्यात घातली होती. माझं सांगायचं अभिमान नाही जायचं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही तो गरीब दिसतो म्हणून त्याला असं तिथेच ठेवणार आणि बाकीचे श्रीमंत दिसतो म्हणून वळून फोटो काढणार हे मला जरा पण पटलं नाही. पण ठीक आहे चला जाऊ दे चुकी होते माणसांकडूनच आणि आपण तीच गोष्ट घेऊन बसत नाही गडबड होतीच. फक्त मी एक छोटासा किस्सा सांगितला बाकी काय आमच्या मनामध्ये राग द्वेष नाही आणि तुम्हाला जर राग आला असेल तर सॉरी माफी मागतो मी हात जोडून कायदेशीर एकदम. आणि मित्रांनो काल जी घटना घडली जे तुम्ही आता थंबनेल मध्ये जो बघितला असेल त्या मुद्द्यावर येतो मी. आता तुम्हाला अशी प्रतिभा दिसते साधी भोळी आणि आम्हाला पण एकदम साधी भोळी आहेच बोला प्रतिभा. पण काल रात्री जे तिने मला रडत रडत सांगितलं ना तर मला असं वाटतं की भाई आईचं भूत तिच्यामध्ये कुठून घुसलं. हिला कधीपासून एवढी दया यायला लागली कोणाची दया तर येते बोला एवढे भाचे बिचे घरी येतात. आता ते लहान बच्चू आहे म्हणून ते डोळ्यात ना पाणी आलं असेल ना वेदाने एवढंच ते पण बच्चू आहे वाटतं. त्या राजेश्री ताई आहेत त्यांची पण लहान छोटीशी मुलगी आहे त्यांचा हजबंड पण आता नुकतेच वारले आणि त्यांची पण तब्येत खराब झाली राजेश्री ताईंची ते पण हॉस्पिटलाइज आहेत आणि त्यांना खरंच खूप गरज आहे. मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय प्लीज तुम्ही त्यांच्याबद्दल थोडासा विचार करा तो व्हिडिओ बघा त्यांचा शहानिशा करा थोडस त्याच्यानंतरच हेल्प करा त्यांना जर तुम्हाला असं वाटत असेल तर. त्याच्यामुळेच हा व्हिडिओ बनवायचा मुद्दा मी घेतलाय आणि मला खूप जणांचे कमेंट आलेत की दादा राजेश्री ताईंबद्दल व्हिडिओ बनवा राजेश्री ताईंबद्दल व्हिडिओ बनवा. पण खरंच दोन चार दिवसापासून मला स्वतःलाच टाईम नाही म्हणून मी असे छोटे मोठे व्हिडिओ असेच बनवते आणि तुम्हाला माहिती तुमचा भाऊ जॉबला जातो 3 तास जायला 3 तास यायला 7 तास त्यातच जाते 8 तासाची ड्युटी तर पूर्ण खोळंबावतो म्हणून हप्त्यातून फक्त 1 दिवस भेटतो सुट्टीचा त्याच्यामध्ये पण विचार करून व्हिडिओ बनवायला लागतो. तर मित्रांनो चला असेच नवीन हा बोलतात आणि देव करून गणपती बाप्पाला विचारायची तब्येत चांगली होऊ दे आणि ती तिच्या पोराजवळ येऊ दे हेच देव गणपती बाप्पाला मी माफी मागते. गणपती बाप्पाजवळ तिला विचारायला चांगली करून तुम्ही पण त्यांना आशीर्वाद द्या की लवकरच हॉस्पिटलातनं चांगली होऊन येऊ दे आणि आपल्या लेकराजवळ राहू दे. ते बच्चू पण माझ्या वेदांसारखंच आहे छोटंसं म्हणून जरा मित्रांनो खरंच जर ते इथे कुठेतरी हॉस्पिटलमध्ये इथून मुंबई सेंट्रल बोला किंवा ठाण्यापर्यंत तर आई नक्की त्यांना भेटायला गेली असती. आम्ही सगळे गेलो असतो त्यांना भेट द्यायला आणि आई स्वतः तिथे हॉस्पिटलमध्ये राहिली पण असती राजेश्री ताई बरोबर. तसं तर त्यांचे आई वडील आहेच पण आईला काय राहत नाही अशा गोष्टी बघितल्यावर आई पण इमोशनल होते पटकन. जशी काल प्रतिभा झाली प्रतिभा अशी रडत होती मी बोललो हिला काल रात्री कोणा तिला फोन बिन आला काय अशी रडते. सकाळी प्रतिभा रडत होती मुली बाई काय झालं प्रतिभाला म्हणजे बहीण बहीण तर बरी आहे ना म्हणजे मी सांगतो तुला सांग. मी सकाळी कामाला निघून गेली मग विसरली बोलायची म्हणजे का रडली कशासाठी रडली. तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवलाय मित्रांनो फक्त डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे ज्या गोष्टीसाठी हा व्हिडिओ बनवलाय तो व्हिडिओ बघा आणि प्लीज त्यांना हेल्प करा. वेळ कोणावरही येते
हे मला माहित आहे चांगल्या पद्धतीने. चला घ्या काळजी, तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.